गणपती बाप्पा मोरया, गणेश चतुर्थीच्या व्रत महात्म्याची कथा भाग एक। त्रिपुरासुराचा वध झाल्यानंतर पार्वती गुप्त गुहेतून बाहेर येऊन त्वरेने मंदार पर्वतावर आली। तिने महादेवाचा सर्वत्र शोध घेतला, पण त्यांचा काही पत्ताच लागला नाही। ती रडू लागली। महादेवाला व हिमालयाला हाका मारीत ती रानोमाळ भटकू लागली। अरण्यातील एका भिल्लाने तिचे रुदन ऐकले। तो शिवभक्त होता। पार्वतीच्या मुखातून शिवनाम ऐकून त्याला मोठे आश्चर्य वाटले। कोणीतरी शिवभक्त स्त्री संकटात सापडली आहे, आपण तिला मदत केलीच पाहिजे, असा विचार करून तो लगेच हिमालयापाशी गेला व म्हणाला, हे गिरिराज, दिव्य वस्त्रे आभूषणे परिधान केलेली एक सुंदर स्त्री तुम्हाला व महादेवांना हाका मारीत मंदार पर्वताच्या दऱ्याखोऱ्यातून फिरत आहे। तो वृत्तांत ऐकून हिमालय लगेच पार्वतीपाशी आला। त्याने तिचे प्रेमपूर्वक सांत्वन केले। तो म्हणाला, पार्वती, तू शिवाची शक्ती आहेस, तुम्हा दोघांचा वियोग कधी होणे शक्य नाही, तू स्वतःला सावर, मी लवकरच तुमची भेट घडवीन। त्याने तिला आपल्या घरी आणले। महादेवाची कुशल वृत्त न समजल्यामुळे पार्वती दिवसेंदिवस अस्वस्थ होत होती। तिला धीर धरवेना, ती पित्याला म्हणाली, बाबा, मला महादेवांची खूप आठवण येत आहे, त्यांच्यापासून दूर राहणे आता मला जराही सहन होत नाही, त्यांची व माझी भेट होईल असा एखादा उपाय सांगा। हिमालय म्हणाला, मुली, तुझी मनोव्यथा मी जाणतो, तू गणपतीची आराधना कर, म्हणजे तुझे मनोरथ लवकरच पूर्ण होईल। पार्वती, आता मी तुला गणेश चतुर्थीच्या महात्म्याविषयी प्राचीन कथा सांगतो, ऐक। एके दिवशी महादेव आपल्या गणपरिवारासह कैलासावर बसले होते। त्यावेळी त्यांनी कार्तिकेला अनेक व्रतांची माहिती सांगितली। तेव्हा कार्तिकेय म्हणाला, पिताश्री, या सर्व व्रतांमध्ये आचरण्यास सुलभ आणि शीघ्र फल प्राप्ती करून देणारे एखादे व्रत असल्यास त्याविषयी सांगावे। तेव्हा महादेव म्हणाले, कुमारा, गणेश चतुर्थीचे व्रत हे आचरण्यास सोपे, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आणि त्वरित कार्यसिद्धी करून देणारे म्हणून प्रसिद्ध आहे। याला सिद्धिविनायक व्रत असेही म्हणतात। या व्रताचे दोन प्रकार आहेत। पहिल्या प्रकारात भाद्रपद शुद्ध चतुर्थीस गणपतीच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली जाते। दुसऱ्या प्रकारात श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद चतुर्थीपर्यंत एक महिनाभर उपवास करावा। या गणेश चतुर्थीच्या व्रतामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात। हिमालयाने पार्वतीला गणेश व्रताची माहिती सांगितली। तेव्हा तिच्या मनात त्या व्रताविषयी अधिक जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली। ती म्हणाली, पिताश्री, महादेवाचा विरह मला सहन होत नाही, त्यांच्या भेटीसाठी मी अगदी व्याकुळ झाली आहे, मी गणपतीची मनपूर्वक आराधना करणार आहे, तुम्ही मला या गणेश व्रताचे आश्रण पूर्वी कोणी केले, त्यापासून त्यांना काय काय लाभ झाला याबद्दल सविस्तर सांगा। हिमालय म्हणाला, पार्वती, तुझी उत्कंठा पाहून मला खरोखरच आनंद झाला आहे, तुझ्याप्रमाणे कार्तिकेयालाही त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती। तेव्हा महादेवांनी त्याला कथारूपाने गणेश व्रतांचे महात्म्य सांगितले, त्याच कथा मी तुला आज सांगणार आहे। हिमालय पार्वतीला म्हणाला, पूर्वी कर्दम नामक एक चक्रवर्ती राजा होऊन गेला। तो महापराक्रमी, सर्व उत्तम गुणांनी युक्त व धर्मशील होता। एके दिवशी महर्षी भृगू त्याच्या भेटीस गेले होते। राजाने त्यांचे स्वागत केले, उच्च आसनी बसवून त्यांची पूजा केली। मग त्याने विचारले, हे ऋषीवर्य, मला कोणत्या पूर्वपुण्याईने या जन्मी एवढे विस्तृत राज्य व ऐश्वर प्राप्त झाले आहे, प्लीज मला ते सांगा। तेव्हा महर्षी भृगू म्हणाले, राजा, पूर्वजन्मी तू परिस्थितीने गांजून गेलेला एक गरीब क्षत्रिय होतास, अपार कष्ट करूनही तुला आपल्या बायकोचे व मुलाबाळांचे पालन पोषण नीट करता येत नव्हते, याबद्दल तुझी बायको तुला नेहमीच दुषणे देत असे, शेवटी या सर्व गोष्टींना कंटाळून तू गृहत्याग केलास, घंटात जंगलात निघून गेलास, तेथे भटकत असताना तुझी भेट सौभरी ऋषींशी झाली, त्यांना वंदन करून तू ओक्साबोक्षी रडू लागलास, तुझी मनोवस्था पाहून सौभरी ऋषींना तुझी दया आली, त्यांनी अत्यंत प्रेमाने तुझी विचारपूस केली आणि तुझे दुःख कष्ट दूर होण्यासाठी तुला गणेश व्रत मंत्राचा जप करण्यास सांगितला। हे पूर्ववृत्त कर्दम राजा ऐकत असताना तो म्हणाला, हे ऋषीवर्य, हे गणेश कोण आहेत, त्यांचे स्वरूप कसे आहे, त्यांचे महात्म्य काय आहे, याविषयी जाणून घेण्याची मला उत्कंठा लागली आहे, तरी प्लीज याविषयी मला सविस्तर सांगा। तेव्हा महर्षी भृगू म्हणाले, राजा, सर्वचराचर विश्व ज्यापासून निर्माण झाले त्यालाच गणेश म्हणतात, तोच सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे, तोच ओंकाराचा जनक आहे, तोच वेदांचे उत्पत्ती स्थान आहे, तोच देवांचा देव आहे, तो जगाचा आधार आहे, तो सर्व भूतांचा स्वामी आहे,
त्याच्या कृपाप्रसारानेच ब्रह्मदेवाला सृष्टीची निर्मिती करण्याचे आणि विष्णूला तिचे पालन पोषण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. या गणेशाचे महात्म्य अचिंत्य आहे. त्याच्या विराट अस्तित्वाचा आणि अघात लीला कर्तृत्वाचा कोणालाही थांग लागत नाही. त्याच्याविषयी बोलताना वेदेन शब्द झाले, तेथे मी काय सांगणार, तर ऐक. सोबरींनी तुला त्यांच्या आश्रमात नेले. तेथे श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत तू वरद गणेश व्रत केलेस. सोबरींनी उपदेश केलेल्या मंत्राचा एकाग्र मनाने जप केलास. या आराधनेच्या पुण्यप्रभावाने तुला त्या जन्मात सुख संपत्ती आणि वैभव प्राप्त झाले. इतकेच नव्हे तर तू या जन्मात चक्रवर्ती सम्राट बनलास. स्वतःचे पूर्वजन्मवृत्त ऐकून कर्दम राजा ठक्क झाला. त्याच्या मनात गणेश भक्ती उत्पन्न झाली. महर्षी भृगूकडून गणेश चतुर्थी व्रताचा विधी नीट समजावून घेतला. गणेश मंत्राचा उपदेशही घेतला. महर्षी भृगू यांच्या मार्गदर्शनानुसार गणेशाची आराधना करून त्याने इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य प्राप्त करून घेतले. मृत्यूनंतर त्याला गणेश लोकी उत्तम गती मिळाली. आजच्या कथेत आपण येथेच थांबूया. पुढील कथा पुढच्या भागात. धन्यवाद.